शिल्पी मला सांग, तू तुझ्या गोळ्या घेतल्यास एवढी चिडतेस का तू? बरोबर, त्यामुळेच असं होतंय अगं, काही खाल्लं नशील, चेहरा बघ किती पेल दिसतेस ती। मी तुझ्यासाठी ज्यूस किंवा काहीतरी खायला करून आणते। अगं तू जाऊ दे मला। तू कुठे गेली होती? आणि तुला मी सगळी जळमट साफ करायला सांगितली होती, पंखे पुसून ठेवायला सांगितले होते मी। अगं बाबा यायच्या अगोदर ना सगळं घर कसं लख्ख झालं पाहिजे। आणि श्रेयस येणार आहे असं का विचारताय? माझी खात्री आहे नवरात्र सुरू झाली ना की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, सगळं काही छान होईल। बघा आई, तू गोळी दे तिला। गोळी? आता ही कसली गोळी? वायू? अगं अगं तुला चक्कर आलेली म्हणून डॉक्टरनी दिली। अरे बापरे, म्हणून मी अशी झोपून राहिले का? मला कळलंच नाही ग मी कशी झोपले। पण तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये मदत करा, स्वयंपाकघरात पण बरीच काम आहेत आणि दिवा पण घासायचे। आई तू आराम कर, मी सगळी काम करते। हा मी पण आई तुम्ही वहिनी होतंय मला। वहिनी तू पड बरं। हा तू पड पड जरा, खूप काम आहेत अगं। सगळी काम अगं खूप नवरात्र जवळ आले, सगळ्या गोष्टी करायच्या। बाबा एक मिनिट, बाबा तुम्ही आत नका येऊ। मी आणि बाबा आत जातो, तुम्ही इथेच थांबा। विद्यु टीव्हीवर न्यूज बघितली ना, तेव्हाच आत काय परिस्थिती असेल याचा अंदाज आला मला। एक लक्षात ठेव, ज्याला बघायला आलोय ना आपण तो माझा मुलगा आहे। या काही अनआयडेंटिफाईड बॉडीज आहेत, बस पेटल्यामुळे सर्वांचे चेहरे जळून खाक झालेले। तुम्हाला जर ओळख पटत असेल तर बघा। आणि काका तुम्ही प्लीज बाहेर थांबाल का? नाही मी बाबा सावरा सोदर बाबा। काका सावरा। काका तुम्हाला सांगत होतो आतमध्ये नका येऊ। बाबा प्लीज काळजी घ्या बाबा। कसं झालं रे मित्र, माझ्या मुलाला माझ्या डोळ्यासमोर मी जन्म दिला त्या मुलाला, आयुष्यभर सांभाळलं, त्याची प्रत्येक गोष्ट आजपर्यंत पूर्ण केली, हौसेनं सांभाळलं रे। आणि आज मी त्याला बघू शकत नाही रे विंचूत। विंचूत त्याला खूप त्रास झाला असेल ना, खूप ओरडला असेल तो। एक माणूस असा कसा इतका जगू शकतो रे? तरी हा का मारला असेल, आरडाओरड केली असेल, आक्रोश केला असेल पंड्या, पण आपण कुणी त्याच्या मदतीला जाऊ शकलो नाही। किती दुर्दैवी बाब आहे रे मी, की मी माझ्या मुलासाठी काहीच करू शकलो नाही। श्रेयस माफ कर बेटा आपल्या बापाला, माफ कर श्रेयस मला। अरे पण जेव्हा त्याला माझी खूप गरज होती तेव्हाच मी त्याच्या मदतीला येऊ शकलो नाही, मी त्याला मृत्यूच्या तोंडी दिलं। माझ्या मुलाचा मला एकदा शेवटचा चेहराही पाहता येणार नाही, असं कसं बोलू शकता तुम्ही? आई अहो काय बोलताय तुम्ही, ते सुखरूप आहे तो, का रडताय तुम्ही? नका ना असं करू।
ताई ऐक माझ, ताई श्रेयस आपल्याला सोडून गेलाय, श्रेयस आपल्यात नाहीये. अगं आम्ही गेलो होतो तिथे, त्या सगळ्या डेड बॉडीज आहेत ना, आम्ही आमच्या डोळ्याने पाहिल्यात. अगं त्या ऍक्सिडेंट मध्ये कोणीच वाचलं नाहीये, आपलं श्रेयस सुद्धा. तू चेहरा बघितलास का त्यांचा? ताई त्या सगळ्यांचे चेहरे आहे ना ओळखण्या पलीकडे गेलेत. त्या चेहऱ्यांची जी अवस्था होती ना, मी तुला नाही सांगू शकत. असतील ना सगळ्यांचे चेहरे ओळखण्याच्या पलीकडे गेले असतील, पण हे त्यात नाही आहेत, कारण त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं ते येणार आहेत आणि ते येणार आहेत. अरे बास ताई ऐक माझं, मला सांग तू श्रेयस नव्हता का त्या बसमध्ये? हो होते ना त्या बसमध्ये, मी कुठे नाही म्हणते, होते ते. प्लीज तू समजून घ्यायचा प्रयत्न कर, श्रेयस आपल्यात नाहीये, तो आपल्याला सोडून गेला. अगं त्या बस मधलं कोणी वाचलं नाहीये, पोलिसांनी सुद्धा तसं स्टेटमेंट दिलंय. हे बघ आपल्याला ना आपल्या सगळ्यांना ऍक्सेप्ट करावं लागेल की श्रेयस आता नाहीये. विद्युत निदान तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तू का समजत नाहीयेस ताई, श्रेयस आपल्याला सोडून गेलाय, श्रेयस नाहीये. तुम्ही या म्हटलं ना, आई मी आले. काय बाई आहे अगाऊ, कशाला आली होती इथे काय माहित? का आलात तुम्ही इथे, कशासाठी? आमच्या घरी सगळेजण खूप डिस्टर्ब देत असतात, तर तुम्ही येऊन प्लीज आणखी काही गोंधळ घालू नका प्लीज. का हसताय तुम्ही? एक मिनिट, तुम्हाला जसं भविष्य दिसतं तसंच ते भविष्य तुम्हाला कंट्रोल पण करता येत अशा येतात अर्थ. हे सगळं तुम्ही हडवून आणलाय कशासाठी? मला बहिणीला त्रास द्यायचा होता, तिच्या बाबतीत ऑब्विसली मला वाईट घडवून आणायचं होतं, पण माझा दादा, माझा सगळा भाऊ, त्याच्या बाबतीत तुम्ही का असं केलं? का? जन्ममृत्यूच नियंत्रण हे विधात्याच्या हातात असत, ते माझं काम नाही. ज्या गोष्टी घडणार आहेत त्या मी रोखू शकत नाही,